नमस्कार, मी सुरेश तिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। आज दिग्रस शहरामधील एक महिला पॉझिटिव्ह, रॅपिड अँटीजनच्या 35 व यवतमाळ येथून 40 रिपोर्ट प्राप्त, यामधील 74 निगेटिव्ह। आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी दिग्रस शहरामधील रॅपिड अँटीजन चाचणी 35 सिस्मांची केली असता त्यामध्ये दिग्रस शहरामधील एक महिला पॉझिटिव्ह आली, तर यवतमाळ येथून आज 40 स्वॅब रिपोर्ट प्राप्त झाले, त्यामध्ये सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले आहेत। आज एकूण 74 रिपोर्ट निगेटिव्ह आले। काल दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत दिग्रस येथे 27 पॉझिटिव्हची संख्या होती, परंतु आज पुन्हा एक पॉझिटिव्हची नोंद झाल्याने दिग्रस येथे 28 पॉझिटिव्हची नोंद झाली आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दिग्रस शहरामध्ये फोडा भरणार नसल्याचे मुख्याधिकारी यांच्या सूचनेचे जाहिरात फिरून नागरिकांना कळविण्यात आलेले आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।